श्री गुरुदेव दत्त। आलात तुम्ही? या ये बाळा। नको, हात नका लावू, माझ्या हातांना गोमातेच्या शेणाचा वास येतोय। ताई, हिने मलाही स्पर्श करू दिला नाही, आता ही तुमच्या स्वाधीन आहे। बर, या तुम्ही। तुला स्पर्श काय झालं? भगिनी आहेस तू आमची, उद्या जर माझ्या मातेशी कोणी असं वर्तन केलं तर आम्ही खपवून घेणार नाही, कधीच नाही। तुझ्या मनात सरस्वती ग्रहण करण्याची इच्छा निर्माण होणं हे पाप नाही, तुला मंत्र न वाचू देणं हा सरस्वतीचा अपमान आहे आणि आम्ही तो कधीच होऊ देणार नाही। दत्त, दुर्वासा, चंद्र, जे कार्य तुम्हाला पार पाडायचं आहे त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला गुरूंची गरज आहे। यशस्वी भव। तुम्हाला आणि समस्त स्त्री शक्तींना त्यांचे अधिकार मिळावेत आणि कर्णकुमाराने दिलेल्या यातनेमधून माता भगिनी मुक्त व्हाव्यात याच्यासाठी आम्ही तिघ वचनबद्ध आहोत। जो पुरुष स्त्री जातीचा असा अपमान करेल तो लयास जाईल आणि ते लयास जाण्यास हा दुर्वास कारणीभूत असेल। देवी सरस्वती, आपण? होय, मी अत्री पुत्रांची परीक्षा घ्यायला आले होते। मातेच्या प्रेमाने आणि सावलीने अत्री पुत्रांना दुबळं तर केलं नाही ना, ते बघायला आले होते। मातेचं प्रेम म्हणजे मुलासाठी कवच असतं। हे कवच मुलाला जगातील अनेक संकटांपासून दूर ठेवत आणि म्हणून त्या बालकांकडून कर्म आणि कर्तव्य यांचं पालन केलं जात नाही। देवी, अत्रिपुत्रांवर संस्कार करण्यात अनुसूया कुठे कमी तर नाही पडली ना? नाही देवी, हे तीन अत्रिपुत्र म्हणजे महादेवांच्या त्रिशूळाची तीन टोकं आहेत।
हे तिघे श्री विष्णूंच्या सुदर्शन चक्राची तेजस्वी कडा आहेत आणि ब्रह्मदेवाच्या कमळाची या तिघांमध्ये ही उपयुक्तता आहे। पुत्रांनो लक्षात ठेवा, ही सरस्वती म्हणजेच ती आर्या होती हे कुणालाही ठाऊक नव्हतं, अगदी तुमच्या माता आणि तात यांना सुद्धा नाही। आज आर्यावर जो अन्याय झाला आहे ते आजचं वास्तव आहे, दुर्दैवी सत्य, पण हे सत्य तुम्हाला बदलायचं आहे। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील। परिवर्तनाचा काळ जवळ आला आहे। परिवर्तन म्हणजे निसर्गाचा नियम आणि हा नियम निर्माण करणारे, तो नियम स्थिती म्हणून वापरणारे आणि त्या नियमांनी दुष्टांचा संहार करणारे माझ्या समोर उभे आहेत। सरस्वतीवर प्रत्येक वर्ण जाती धर्माचा अधिकार आहे हे सरस्वती स्वतः तुम्हाला सांगत आहे आणि या वचनाचा प्रचार तुम्हाला करायचा आहे। तथास्तु।